ठाकरे आणि शिंदे यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. जसजसा दसरा मेळावा जवळ येतो आहे तसतशी या संघर्षाला अजूनच धार चढू लागली आहे. एकनाथ शिंदेंचे नेते जिथे कुठे येतील तिथे तिथे ठाकरेंचे समर्थक शिवसैनिक त्यांच्यावर तुटून पडत आहेत. आधी फक्त शाब्दिक हल्ले होत होते पण आता रस्त्यावर उतरून हा संघर्ष होऊ लागला आहे. अशातच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे धुळे दौऱ्यावर होते. धुळे शहराच्या वेशीवरच त्यांना रोखण्याचा प्लॅन शिवसैनिकांनी केला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी शिवसैनिक आक्रमक झाले होते. कधी एकदा ताफा येतो आणि गुलाबरावांना अडवतो असं शिवसैनिकांना झालं होतं. काही वेळातच गुलाबरावांचा ताफा आला, त्यावेळी प्रचंड घोषणाबाजी झाली आणि त्यांची गाडी अडवण्यासाठी शिवसैनिक पुढे जाणार तेवढ्यात मध्ये एक ट्रक आला आणि तो जाईपर्यंत गुलाबराव पाटलांचा ताफा निघूनही गेला होता. पहा काय झालं. शिवसैनिकांनी केलेला प्लॅन फसला पण तोपर्यंत पोलीस येऊन उभे ठाकले. आंदोलक शिवसैनिकांना त्यांनी गाडीत टाकलं तेव्हाही शिवसैनिक संतापलेलेच होते. आज शिवसेने धुळे महानगरच्या वतीनं आम्ही गुलाबराव पाटील धुळे जिल्ह्यामध्ये येणार होता. आज या आरामखोराला आम्ही 50 खोके यांनी घेऊन प्रत्येक मंत्री आणि आमदारांनी 50-50 खोके घेतले. आज त्याच्या निषेधार्थ यांनी जी गद्दारी केली आहे शिवसेनेशी त्यांना आम्ही धडा शिकवण्यासाठी आज आम्ही पहाटे पंकज धुळे हवेला इथं जमलेलो होतो सगळ्या शिवसैनिकांनी आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला जबरदस्ती करून ताब्यात घेतलं. याचा आम्ही पोलीस प्रशासनाचा आणि या सरकारचा धुळे शिवसेनेच्या वतीने धिक्कार करतो आणि येणाऱ्या आव्हान करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की येणाऱ्या याच्यामध्ये जे बी मंत्री येतील. एकूण काय तर शिवसैनिकांनी प्लॅन तर केला पण एक ट्रक काय आडवा आला आणि गुलाबरावांचा ताफा निघूनही गेला. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.